आणि या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी फक्त झी 24 तासवर. कांदा निर्यात बंदीवर सर्वात महत्त्वाची बातमी येते. कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची आता शक्यता आहे. चालू आठवड्यात कांदा निर्यात बंदीवर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. झी 24 तासवर सर्वप्रथम कांदा उत्पादकांसाठी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. तर चालू आठवड्यामध्ये कांदा निर्यात बंदीवर या संदर्भात मोठा निर्णय येण्याची अपेक्षा आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. झी 24 तासवर या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. कांद्याच्या निर्यात बंदीवर चालू आठवड्यामध्ये पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. सध्या कांद्यावर निर्यात बंदी आहे, त्यामुळे शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी संकटात आहेत. वेगवेगळ्या प्रकारे सरकारला विनंती करण्यात येते. संप सुद्धा झाला आणि आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. अमरीश पांडे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया. अमरीश, काय नेमका हा निर्णय होणार आहे? कांदा निर्यात बंदीवर पुनर्विचार होण्याची शक्यता आहे. देखिए, घरेलू बाजार में जब कीमतें प्याज की बहुत ज्यादा बढ़ गई थी, तब सरकार ने एक्सपोर्ट पर प्रतिबंध लगा दिया था. वजह यह थी कि सरकार चाहती थी कि घरेलू बाजार में कीमतें नियंत्रित रहें और सप्लाई जो है पर्याप्त मात्रा में बनी रहे. अब जबकि खरीफ की फसल आना शुरू हो चुकी है, बाजार में जो नई प्याज की फसल है वो बड़ी मात्रा में आ रही है. अगर हम मंडियों की बात करते हैं तो रोजाना लगभग 15,000 क्विंटल तक प्याज सप्लाई हो रही है. साथ साथ सरकार ने जो बफर स्टॉक बनाया था उससे भी सरकार लगातार जारी कर रही है, तो घरेलू बाजार में कीमतें कम हो गई हैं. अब चूंकि नई फसल आ रही है और उस फसल को बहुत दिन तक स्टोर नहीं किया जा सकता, लिहाजा सरकार एक्सपोर्ट को खोलने पर विचार कर रही है. और इसी हफ्ते ये महत्वपूर्ण बैठक होगी जिसमें कि उपभोक्ता मामले मंत्रालय, कोऑपरेटिव मामले मंत्रालय, इसके अलावा बाकी जो अन्य स्टेक होल्डर्स हैं, एपीएमसीज हैं, वो शामिल होंगे. इसके अलावा महाराष्ट्र सरकार के प्रतिनिधि शामिल होंगे, क्योंकि सबसे बड़ी जो बात रखी थी इस मुद्दे पर वो महाराष्ट्र सरकार नहीं रखी थी, तो महाराष्ट्र सरकार के प्रतिनिधि शामिल होंगे और उनसे बातचीत के बाद सरकार इस व्यवस्था को खोल सकती है. जो जानकारी हमारे पास है उसके अनुसार कोऑपरेटिव्स के जरिए एक्सपोर्ट सरकार खोल सकती है, यानी कि किसानों से कोऑपरेटिव मंत्रालय जो है वो किसान प्याज खरीदेगा और उसके बाद कोऑपरेटिव के जरिए ही वो एक्सपोर्ट होगा, यानी कि किसानों को पूरा पूरा दाम मिलेगा. इसके साथ साथ प्याज खराब भी नहीं होगी और सरकार के पास बफर स्टॉक बना रहेगा, यानी कि विन विन सिचुएशन होगी कंज्यूमर के लिए भी, गवर्नमेंट के लिए भी और किसानों के लिए भी. जी अमरीश, शुक्रिया ये सभी जानकारी के लिए. अमरीश पांडे हमसे प्रतिनिधि आपल्या बरोबर होते. तेव्हा कांदा निर्यातदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता आहे. अर्थात या संदर्भात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्राने या संदर्भात मोठी भूमिका मांडलेली होती. गेल्या 10 दिवसात खरीपाच्या कांद्याची मोठी आवक वाढलेली आहे. दररोज 15,000 क्विंटल कांद्याची आवक होतीये. तसंच देशांतर्गत सुद्धा आता दर कांद्याचे उतरलेले आहेत, त्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच येण्याची शक्यता आहे.